या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाऊनलोड करा. महाराज आमचा मुजरा द्या पाशाखानाचं नाही तर गंगाधरास. म्हणजे दिलेलखानाच्या माणसाने आम्हाला वाटवलं पण आम्ही दाद मागायला इथं आलो. कवी कळशांनी आम्हाला परत धर्मात घेतलं. कविराज, एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला विचारलं होतं. खंडोज जी, सगळीकडे नीट ध्यान असू द्या. येणारा काळ हा संघर्षाचा काळ. लोकांना घरातले आणि बाहेरचे शत्रू असतात, आम्हाला मात्र अस्तनीतले सुद्धा आहेत. तो कलुषा म्हणजे ना विदूषकच वाटतो मला. पण गारुड केलंय हो राजांच्या वर. तो आला आणि तेव्हापासून आपल्या मागे पनवती सुरू झाली बघा. म्हणून त्याचा बंदोबस्त पहिला केला पाहिजे. केवळ बोलून उपयोगाचं नाही पंत, करायला पाहिजे. कविराज कुठे होता तुम्ही? काही कामात होतात का? जी नाही. गड उतर झाला होतात का? मी आपणास प्रार्थना करतो, कामकाज सुरू करा. पण सुनबाई तर म्हणतायत की कविराज काहीच बोलत नाही. कविराज मुद्दाम काही बोलत नाही तसं नाही. आम्हाला असा संशय आहे की ते नक्कीच कोणाला तरी पाठीशी घालताय. विचार केलाय, डोक्यात पक्की तयारी केली आहे. यावेळी मी मोठ्या तयारीनिशी उतरलोय. हे बघा. हो शहजादा अकबर आहे तो. स्वतःच्या बापाशीच बंड करून इथं आलाय. त्याच्या मनात जर का शंभूराजेंविषयी अविश्वास निर्माण झाला तर स्वराज्याला धोका निर्माण होईल. ते झालं पंत. अहो आलंय आमच्या लक्षात ते. पण सोपं नाही ते वाटतं तितकं. अवघड आहे खूप. सगळ्याच गोष्टी अवघड झाल्यात. ऐकलं का? पत्रावर मोहर उठवायला गेला होता, काय झालं? डाव साधला नाही. ऐन वेळी शंभूराजे समोर आले. पण शंभूराजे तर पन्हाळगडावर गेले होते ना, मग आले कसे? बरं वर्दी नाही, निरोप नाही, खबर नाही. सध्या हे असंच चालू आहे त्यांचं. काहीही कळू देत नाहीत आणि त्यात आपल्यावर त्यांचा विश्वास नाही. तेही आहेच. शंभूराजे गडावर आले म्हणजे कुठे आले? समोर सदरेवर. सदरेवर राजच्याला? आणि अप्रत्यक्षपणे आम्हाला धटावणीही दिली नेहमीप्रमाणे आणि दोन खडे बोलही सुनावले. अवघड आहे पंत. अवघड नाही, अवघड आत्ता होईल. राहुजी नाना, मी तुमच्या देखत प्रतिज्ञा घेतलीच आहे सर्वनाश करणार म्हणून. ते ऐकले ना तुम्ही? तर आम्ही दोघं बी आहोतच की साक्षीला. ती अन्याजीची प्रतिज्ञा आहे. जशी महाभारतात भीष्म प्रतिज्ञा गाजली आणि भीष्माने ती पूर्णही करून दाखवली, तशीच प्रतिज्ञा मी घेतली आहे. ती पूर्ण करणार, आता मागे हटणार नाही. पण करणार काय? पुढे अडथळे आहेत हे मला माहिती आहे, म्हणून मागून वार करायचा असं ठरवलंय मी. विश्वासघात करावा? आता ते तसले उद्योग करायचे नाहीत. मग आता मनातलं विष अन्नात उतरवूया. विष? हो विष. तीही तयारी पूर्ण करून ठेवली आहे मी. या रे बाहेर बापूजी सूर्याजी. पंत, हे तर शंभूराजेंच्या मुतपाक खाण्यातील दोघे जण आहेत. विश्वासू आहेत
शंभूराजांपेक्षा आपल्यावर जास्त विश्वास आहे. आपण सांगू ते करायला एका पायावर तयार आहेत ते. पंत कामाच्या अगोदरी नाम काम झाल्यावर 50 बिघा जमीन दोघांना इनाम करून देणार. उद्या दुपारच्या जेवणाच्या थाळ्यात 20 हलाल. उद्या दुपारचं जेवण हे शंभूराजांचं शेवटचं असेल. जी निघा पण सावध पण. जी राजे अचानक येतात जातात आणि आपल्यासाठी संदेशही लिहून ठेवतात. याचा अर्थ राजांना नक्कीच कशाची तरी चाहूल लागलेली आहे. आपण सगळ्यांनी हा इशारा ओळखावा. आपली काय आज्ञा आहे? आता परवानगी शिवाय कोणालाही गडउतार होऊ देऊ नका. एकदा फक्त त्याची भेट होऊ द्या. वैपर अकबर स्वराज्याचा शिक्कामोर्तब मोहर बघणार. आता त्यानं राज्याची मोहर नाही तर त्यानं स्वराज्याच्या मोहरा बघायच्या. बघू जाऊन धडकूया तर. मुजरा राणी साहेब आणाची पंत वाड्यात नाहीत. हिरोजी काकांच्या वाड्यावर बघा. माफी असावी राणी साहेब दोघेही गड उतार झालेत. सिटी स्क्वेअर समधीकडे एक व्हिडिओ क्लिप फिरायला तुम्हाला पाठवतो. तुम्ही जरा बघून घ्या. काकाच्या मुलांचं लग्न मुलाचं लग्न ते पण भांडुपला होतं. तिथे मग मी ह्यांना बोलली की तिथे परत तुम्ही त्या लग्नात काय करत होते? नाही ऍक्च्युली गायला फोनचं कॉन्टॅक्ट झालं ना त्या 2 महिने गेले. मला आता बघणे गरजेचं आहे. बरोबर आहे. तुम्हाला आमंत्रण नव्हतं पत्रिका? नवऱ्यापासून पण नव्हतं मुलीपासून पण नव्हतं. तरी गेला विचारणार कोण आपल्याला तिकडे तू नवऱ्याकडचं मुलीकडचं? मी इथं झोपणार बेडवर एकटी आणि तुम्ही इथं जमिनीवर झोपायचं. कळलं? आई आई ह्या जयडीच्या ही पण डोक्यावर चढून नाचायला लागली आमच्या. हिचं पण काहीतरी केलं पाहिजे. त्या शंभूंच पण ना माझ्या शेजारी सांतरून टाक. आणि आम्ही इथं झोपणार नाही. मग तुम्ही आमच्या सोबत झोपा. तुमच्या सोबत पण नाही. मग कुठे झोपणार तुम्ही? शीतल मामी सोबत. त्यांच्या सोबत झोपणार? होय. तुम्ही झोपा आमच्या संग. काय आमच्या सोबत? 2 दिवसासाठी घरी आलोय तर यो मधला माकड होणार आता आपल्या. चंद्राची चंद्राची ग. दिल तो पागल है दिल दीवाना है. दिल तो पागल है दिल दीवाना है. ढोली रा ढोल हैया बाबा के बगे ढोली. ए ए थांबो. या तुमच्या राधिकाने आतापर्यंत सगळं माझ्यापासून हिरावून घेतलं ना. आता तुम्ही बघा मी आता तिच्याकडून हे सगळं परत कसं मिळवतो. माझा मास्टर प्लॅन आहे. काका ओटी ठेवची आहे. देव आता. अरे दत्ता पण इलो. ओटी भरूची असा दे. नको नको तर करत बसलस. शेवटी हैसारच येऊसा लागला ना. तुमच्यामुळे माझं घर माका सोडूचा लागला. पण आता तशी येळ येऊची नाही कारण माझं घो माझ्या सोबत असा. माझ्या बायकोच्या वाट्या घात जाऊ नको. मी तिच्या पाठीशी उभं असे. गो काय करतोस? काय केला काशीन? या काय करतोस? कपडे किती भरतोस? आय माझ्या परीने लय प्रयत्न केले मी पण हे काही सुधारण्यातले नाहीत. मी या घर जाते सोडून असं काय करतोस? अगो असं करू नकोस पोरी.
नाही राहते मी आहे शोभा शोभा